मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी अपचन, पित्त, गॅस, ऍसिडिटी, आंबटकर पड्ढेकर येणे, बद्धकोष्ठतेचा त्रास होणे, पित्ताशयात खडे होणे यासारख्या समस्यांपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। या उपायाचा बऱ्याच जणांना फायदा देखील झालेला आहे व पित्ताशयातील जे खडे आहेत ते देखील यामुळे निघून गेलेले आहेत। तर यासाठी आपल्याला लागणार आहे 6 जिरे, जे आपण रोज वापरतो ते जिरे नाही, तर या ठिकाणी आपल्याला 6 जिऱ्यांचा वापर करायचा आहे। तर यासाठी एक ग्लास भरून नॉर्मल थंड पाणी घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे तांब्याचे पात्र असेल तर हे पाणी घेताना तांब्याच्या पात्रात घ्या आणि जर नसेल तर देवपूजेसाठी ज्या तांब्याचा आपण वापर करतो तो तांब्या देखील आपण यासाठी वापरू शकतो किंवा याप्रमाणे जे पात्र तुमच्याकडे असेल त्या पात्राचा वापर करा। तर या एक ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे भरून 6 जिरे टाकून द्यायचे आहेत, 2 चमचे 6 जिरे, आणि हे छान हलवून घ्यायचे आहे आणि रात्रभर हे असेच झाकून ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे पाणी आहे हे गाळून घ्यायचे आहे आणि हा उरलेला जो 6 जिरा आहे याचा आपण पुन्हा 2 वेळेस वापर करू शकतो, म्हणजे एका वेळेस घेतलेला जिराचा 3 दिवस आपण वापर करू शकतो। आणि येथे मी 1 चमचा भरून त्रिफळा पावडर घेतलेली आहे। त्रिफळा पावडर म्हणजेच आवळा, बेहडा आणि हरडा या तीनही वनस्पतींची तयार करून घेतलेली पावडर म्हणजे त्रिफळा पावडर। तर 1 चमचा भरून त्रिफळा पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्रिफळा पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात देखील सहजतेने मिळून जाते आणि हे पुन्हा एक वेळेस याप्रमाणे गाळून घ्यायचे आहे। याप्रमाणे हे पेय तयार करून ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, अपचनाचा त्रास होतो किंवा पित्ताशयात जरी खडे असतील तर अशा व्यक्तींनी सकाळी अनाशा पोटी हे संपूर्ण पेय एका वेळेस पिऊन घ्यायचे आहे आणि हा उपाय न चुकता आपल्याला कंटिन्यू 21 दिवस करायचा आहे। 21 दिवसात कितीही ॲसिडिटीचा त्रास असेल व पित्ताशयात खडे जरी असतील तरी देखील ते संपूर्ण सहजतेने निघून जातील व यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होतो। नक्कीच करून बघा, नक्कीच तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही व लाईक व शेअर करायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।